गुड मॉर्निंग एवरी वन, वेलकम टू अचीवर्स अबॅकस. मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपल्या क्लासमध्ये आपण निगेटिव्ह कॉम्पोनंट शिकणार आहोत. ओके, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण पॉझिटिव्ह कॉम्पोनंट्समधले स्मॉल फ्रेंड बघितलेत. आता आज निगेटिव्ह कॉम्पोनंट्समधले स्मॉल फ्रेंडमधले निगेटिव्ह फॉर्म्युले स्टार्ट केली आहेत. ओके, त्यामधली आपण टू एक्झाम्पल्स घेतली आहे, लेस फोरचा फॉर्म्युला आणि लेस थ्रीचा फॉर्म्युला. ओके, आता बघा लेस फोरचा फॉर्म्युला काय आहे. लेस फोर इज इक्वल टू लेस फाय आणि ॲड वन. ओके, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ही एक्झाम्पल्स आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करायची आहेत. तर आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड टू, ॲड थ्री, लेस फोर आणि ॲड फाय. आता बघा ॲड टू करायचे आहेत आपल्याला, युनिट रॉडला ॲड टू करायचे आहेत. ॲड टू केले, ॲड थ्री, थ्री ॲड करायचे आहेत, परंतु बीट अवेलेबल नाही, आपल्याकडे फाय अवेलेबल आहे. मग ॲड थ्रीचा फॉर्म्युला आपला झालेला आहे. ॲड थ्रीचा फॉर्म्युला काय आहे, ॲड फाय लेस टू. लेस फोर, आपल्याला लेस फोर करायचे आहेत, लेस फायमधून लेस फोर करायचे आहे. आपल्याला लेस फोरचा फॉर्म्युला आहे, लेस फाय आणि ॲड वन. लेस फाय, ॲड वन, ॲड फाय, ॲड फाय. आपले आन्सर किती आले, फाय आणि वन, सिक्स. आपले आन्सर किती आले, सिक्स. आपण राईट डाऊन करून घेतलं. ओके, आणि या बॅकस क्लिअर कसा फॉर्म्युला यूज केला तुम्हाला समजत आहे ना. हां, ॲड फाय, लेस फोर, लेस फोर करायचे आहेत. लेस फोरचा फॉर्म्युला, लेस फाय ॲड वन, लेस फाय ॲड वन, ॲड थ्री, वन टू आणि थ्री, ॲड सिक्स. आता ॲड सिक्स करायला बीट अवेलेबल नाही, ओनली वन फाय अवेलेबल आहे. मग आपल्याला ॲड सिक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पॉझिटिव्ह फॉर्म्युल्यामधले बिग फ्रेंड्स, ॲड सिक्सचा फॉर्म्युला, ॲड टेन, लेस फोर. ओके, आन्सर इज टेन. वन आणि झिरो, टेन. आन्सर इज टेन. राईट ऑन करून घेतलं, अबॅकस क्लिअर. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ॲड फाय, लेस फोर, ॲड नाईन आणि ॲड सेवन. ॲड फाय, लेस फोर, लेस फोरचा फॉर्म्युला, लेस फाय ॲड वन, ॲड नाईन. ॲड नाईन करायचे आहेत, परंतु बीट अवेलेबल नाही आहे. ॲड नाईनचा फॉर्म्युला बिग फ्रेंड्समधला, ॲड टेन, लेस वन, ॲड सेवन, फाय, सिक्स आणि सेवन. आन्सर इज टेन आणि फाय, फिफ्टीन, सिक्स्टीन आणि सेवन्टीन. आन्सर इज सेवन्टीन. ओके, राईट डाऊन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड सिक्स, लेस फोर, ॲड एट आणि ॲड फाय. ॲड सिक्स, फाय आणि वन, सिक्स. लेस फोर, लेस फोरचा फॉर्म्युला, लेस फाय ॲड वन, ॲड एट. ॲड एट करायला बीट अवेलेबल नाही आहे, आपल्याला बिग फ्रेंड्समधला फॉर्म्युला यूज करायचा आहे ॲड एटचा. ॲड टेन, लेस टू, ॲड फाय, ॲड फाय. आन्सर इज टेन आणि फाय, फिफ्टीन. टेन आणि फाय, फिफ्टीन. आपण राईट ऑन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड फोर, लेस फोर, ॲड सिक्स आणि ॲड फोर. ॲड फोर, वन टू थ्री आणि फोर. ॲड फोर केले, लेस फोर, वन टू थ्री आणि फोर. लेस फोर केले, ॲड सिक्स, फाय आणि वन, सिक्स. ॲड फोर, आता ॲड फोर करायचे आहेत, परंतु बीट अवेलेबल नाही आहे. आपल्याला बिग फ्रेंड्समधला आपल्याला ॲड फोरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड फोरचा फॉर्म्युला आहे, ॲड टेन, लेस सिक्स, ॲड टेन, लेस सिक्स. आन्सर इज वन आणि हाफ, झिरो, टेन. आपण राईट ऑन करून घेतलं. आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ॲड वन, ॲड फोर, लेस फोर आणि ॲड एट. ॲड वन, ॲड फोर. आता आपल्याला ॲड फोर करायचे आहेत. ॲड व, आता ॲड फोर करायला बीट अवेलेबल नाही आहे. आपल्याकडे ॲड फोरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ॲड फाय, लेस वन, लेस फोर. लेस फोरचा फॉर्म्युला, लेस फाय, ॲड वन, ॲड एट, फाय, सिक्स, सेवन, एट. आन्सर इज फाय, सिक्स, सेवन, एट आणि नाईन. आपलं आन्सर किती आलं आहे, नाईन. ओके, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता आपला नेक्स्ट फॉर्म्युला आहे. आता आपला लेस फोरचा फॉर्म्युला यूज करून आपण ही एक्झाम्पल्स आपल्या अबॅकस किटवर सॉल्व केली आहे. आता आपला नेक्स्ट फॉर्म्युला कोणता आहे, लेस थ्रीचा फॉर्म्युला.
लेस थ्री चा फॉर्म्युला काय आहे, लेस थ्री इज इक्वल टू लेस फाय आणि ॲड टू. ओके, आता फर्स्ट आपल्याला मॅथ सॉल्व करायचं आहे हा फॉर्म्युला यूज करून. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲड टू, ॲड फाय, लेस थ्री आणि ॲड सिक्स. ॲड टू वन आणि वन टू, ॲड फाय, लेस थ्री. आता लेस थ्री करायचे आहेत परंतु खालच्या तर बीट ओनली टू ॲड आहेत, आपल्याला लेस थ्री करायचं आहे म्हणून आपल्या हा फॉर्म्युला यूज करायचा आहे लेस थ्रीचा. लेस फाय ॲड टू, लेस फाय ॲड टू. ओके, ॲड सिक्स. आता सिक्स ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहेत, ॲड सिक्सचा फॉर्म्युला बिग फ्रेंड्समधला ॲड टेन लेस फोर. आन्सर इज वन आणि हा झिरो, टेन. आन्सर इज टेन. आपला अभ्यास क्लिअर करायला घेऊ. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड सेवन, लेस थ्री, ॲड एट आणि ॲड थ्री. आपल्याला फर्स्ट ॲड सेवन करायचे, फाय सिक्स सेवन. लेस थ्री, लेस थ्री करायला बीट अवेलेबल नाही आहे, लेस थ्रीचा फॉर्म्युला लेस फाय ॲड टू, लेस फाय ॲड टू. ॲड एट, ॲड एट करायचे, बीट अवेलेबल नाही आहे, ॲड एटचा फॉर्म्युला बिग फ्रेंड्समधला ॲड टेन लेस टू. ॲड थ्री, आता ॲड थ्री करायचे आहेत फायमधून, मग ॲड थ्रीचा फॉर्म्युला ॲड फाय लेस टू. आन्सर इज टेन आणि फाय फिफ्टीन, टेन आणि फाय फिफ्टीन. ओके, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड फाय, लेस थ्री, ॲड नाईन आणि ॲड सेवन. ॲड फाय, लेस थ्री करायचे आहेत, लेस थ्रीचा फॉर्म्युला आहे लेस फाय ॲड टू, लेस फाय ॲड टू. ॲड नाईन, ॲड नाईन करायला बीट अवेलेबल नाही, ॲड नाईनचा फॉर्म्युला बिग फ्रेंड्समधला ॲड टेन लेस वन. ॲड सेवन, फाय सिक्स आणि सेवन. आन्सर इज टेन आणि फाय फिफ्टीन, सिक्स्टीन, सेवन्टीन आणि एटीन. आन्सर इज एटीन. ओके, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड सिक्स, लेस थ्री, ॲड टू, ॲड फाय. ॲड सिक्स, फाय आणि वन सिक्स. लेस थ्री, लेस थ्री करायचे आहेत फायमधून, लेस थ्रीचा फॉर्म्युला लेस फाय ॲड टू, लेस फाय ॲड टू. ॲड फाय, ॲड फाय. आन्सर इज फाय सिक्स सेवन आणि एट. आन्सर इज एट. आपण आन्सर राईट डाऊन करून घेतलं, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, ॲड एट, लेस थ्री, लेस थ्री आणि ॲड एट. फर्स्ट ॲड एट करून घेऊ, फाय सिक्स सेवन एट. लेस थ्री, फायमधून लेस थ्री पॉसिबल, यस लेस थ्री. आपल्याला लेस थ्री रिपीट करायचे आहेत, लेस थ्रीचा फॉर्म्युला लेस फाय ॲड टू, लेस फाय ॲड टू. ॲड एट, ॲड एटचा फॉर्म्युला बिग फ्रेंड्समधला ॲड टेन लेस टू. आन्सर इज वन आणि हा झिरो, टेन. आन्सर इज टेन. ओके, आपण राईट डाऊन करून घेतलं, आपण अबॅकस क्लिअर करून घेऊ. आता ने लास्ट एक्झाम्पल आहे ॲड फाय, ॲड वन, लेस थ्री आणि ॲड सेवन. फर्स्ट आपल्याला ॲड फाय करायचे, ॲड फाय, ॲड वन, ॲड वन. लेस थ्री, लेस थ्री करायचे आहेत, लेस थ्रीचा फॉर्म्युला आहे लेस फाय ॲड टू. ॲड सेवन, ॲड सेवन करायला बीट अवेलेबल आहेत का, नाही आहेत, मग आपल्याला बिग फ्रेंड्समधला ॲड सेवनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे ॲड टेन आणि हा लेस थ्री. आपला आन्सर इज वन आणि हा झिरो, टेन. आन्सर इज टेन. आपण राईट ऑन करून घेतला, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, आता हे बघा, आपले निगेटिव्ह कॉम्पोनंट्समधले स्मॉल फ्रेंडमधले आज आपला निगेटिव्ह फॉर्म्युल्यामधला लेस फोरचा फॉर्म्युला आणि प्लस लेस थ्रीचा फॉर्म्युला यूज करून आपण ही एक्झाम्पल्स आपल्या अबॅकस किटवर सॉल्व केली आहेत. ओके, याच्या अगोदरचे पण सगळे फॉर्म्युले बिग फ्रेंड्समधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, स्मॉल फ्रेंडमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधले टू फॉर्म्युले आज झालेली आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. ओके, म्हणजे हे तुम्हालाच करायला आणि तुम्ही ज्यावेळेस सॉल्व करचाल ते तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. ओके, आता जे स्टुडंट नवीन असतील, आमचं चॅनल बघत असतील, त्यांनी आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू.